विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वी स्कूलच्या या प्लॅटफॉर्मवरती. मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेला आहे आपला क्रॅश कोर्स. विषय आपला गणित आहे. मित्रांनो, तयारी आपल्या 10वीच्या बोर्ड एक्झामची. आतापर्यंत आपण जे चॅप्टर आपण जो सुरू केला होता त्याचं नाव होतं दोन चलातील रेषीय समीकरणे. यामध्ये आपण सर्वात आधी काय पाहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणायचं, त्याचं आयडेंटिफिकेशन आपण पाहिलं, कसं ते ओळखणार. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर हे सोडवण्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन मार्फत कसं सोडवायचं, एका पदाचा एका चलाचा लोप करून कसं सोडवायचं ते पाहिलं. त्याच्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची पद्धतीमध्ये आपण काल आलेख पद्धत पाहिली. बरोबर, सर्वांना समजली ना आलेख पद्धत कशी सोडवायची. थोडक्यात आज आपण त्याचं रिव्हिजन घेऊया. आणि आज आपण महत्वाची जी तुमची पद्धत आहे क्रेमरची पद्धत, त्याला डिटर्मिनंट पद्धत ही म्हटलं जातं, ती आज आपण पाहणार आहोत. म्हणजेच बऱ्यापैकी तुमचे जे मार्क्स आहेत या विषयामध्ये, जे 12 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं त्याच्यापैकी एक 7 ते 8 मार्काचा तुमचा सिलॅबस जो आहे आतापर्यंत कव्हर झालेला आहे. आणि कोणकोणत्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तेही मी तुम्हाला सांगितले आहे. आणि आता सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं असेल आपलं लेक्चर होईल सुरू होईल तसंच मी तुम्हाला सांगत जाईल एक एक प्रश्नावरती येऊ आपण तेव्हा. मित्रांनो, लक्षात काय ठेवायचं आहे, सायमल्टेनियस आता जसं आपण पाहिलं एक आणि हा जो चॅप्टर आहे याच्यावरती 1, 2, 3 प्रत्येक मार्कावरती एक एक प्रश्न विचारला जातो. ओके, तो कोणताही असू शकतो, कोणत्याही पॅटर्नचा असू शकतो. आपण काल जो पेपर आहे त्याच्यावरती एक हॉट क्वेश्चन आपण लास्टला पाहिला होता. बरोबर, अगदी सोपा होता, पण तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट लक्षात असेल तुम्हाला नक्कीच तो प्रश्न सोडवता येतो. चला आजच्या आपण आता सेशनला सुरुवात करूया. आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊया. जो तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरण आहे त्याची उकल काढण्याची जी पद्धत आपण पाहिली होती त्याच्यामधली आलेख पद्धत आपण पाहिली, त्याच्यातल्या कोणकोणत्या स्टेप आहे पहिली स्टेप जरा पटापट सांगा. पहिली स्टेप आहे दिलेल्या समीकरणासाठी किमान आपल्याला किती जोड्या बनवायच्या आहेत, 4 जोड्या बनवायच्या आहेत. ओके, बिंदूचे निर्देशक तुम्हाला किती शोधायचे आहेत, 4 शोधायचे आहेत कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही किती शोधू शकता. आता हे 4च का, ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले, नसेल पाहिलं तर कालची व्हिडिओ जाऊन पाहायची आहे. आणि महत्वाची गोष्ट, आजची हजेरी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि मित्रांनो, जे विद्यार्थी दररोज हजेरी देतील त्याच्यामध्ये आपले नाव नोंदवतील, त्यामध्ये जे विद्यार्थी जास्तीत जास्त 10वीला मार्क मिळवतील त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. ते बक्षीस आहे ₹10,000. चला आता पुढे, आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती, महत्वाची की तुम्हाला इथे स्केल दाखवायची आहे. ते वरती तुम्ही लिहिता ना स्केल, तुम्हाला ती दाखवायची, प्रेझेंट करायची तिथे काय बाबा तुम्ही एक्स अक्षावरती किती घेतलंय, वाय अक्षावरती काय स्केल घेतलेली आहे, 1 सेंटीमीटर बरोबर किती, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ह्याला सुद्धा मार्क असतात. आपण पाहिलं जर तो प्रश्न 3 मार्कासाठी आला तर कोणकोणते कसं डिस्ट्रीब्युशन केलं जातं मार्कांचं. ठीक आहे, आणि आता पुढे, सर्व बिंदू एकरेषीय येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. ओके, जर तुम्हाला दोन समीकरण दिलेले असतील त्याच्यामध्ये काय होतं, तर आता आपण इथे ग्राफ जो आहे तो पाहूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला काल आपण 3 ह्याच्यामध्ये प्रकार पाहिले होते किंवा 3 प्रकारे तुमचं सोल्युशन येतं. त्याच्यामध्ये पहिलं समीकरण आहे त्याची जर तुम्ही लाईन काढली, ओके, जर अज्युम करूया आपण हे तुमचं एक चल समीकरणासाठी तुमची आली, एकच मिनिट. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एक समीकरणाची लाईन ही आली आणि सेकंडची तुमची ही समथिंग आली, तर ह्याच्यामध्ये जो छेदन बिंदू असतो हे तुमचं काय झालं, उकल झालं. त्याचा एक्स अंशावरती किती त्याचा पॉईंट आहे, वाय वरती किती आहे, ते तुमचं काय झालं, आन्सर झालं. बरोबर, याच्यामध्ये सेकंड कंडिशन आपण काय पाहिली होती, सेकंड कंडिशन आपण अशी पाहिली की जर ह्या दोन लाईन एकावरती एक आल्या तेव्हा त्यांची उकल किती होणार. जसं की आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं माझी ही पहिल्या समीकरणाची हीच लाईन आहे आणि दुसऱ्या समीकरणाची याच्यावरतीच आली, याचा अर्थ काय होतो, माझे उकल किती आहेत, अनंत आहेत, अनेक उकल मी शोधू शकतो. तुम्ही हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, तुम्ही कोणताही पॉईंट घेऊन सांगू शकता की त्या समीकरणाची ती उकल आहे. ठीक आहे, आणि पुढची कंडिशन काय आपण पाहिली होती, पुढची कंडिशन आपण पाहिली की ह्यामध्ये जर ह्या ज्या दोन लाईन आहेत त्याच्यापैकी जर त्या दोन्ही लाईनी समांतर आल्या, म्हणजे ही पहिली अशी आली आणि सेकंड अशी आली. ओके, समांतर रेषेचा मध्येच काय असतं महत्वाचं, समांतर रेषामध्ये आपण काय पाहिलं होतं, ह्या दोन ज्या लाईन आहेत ह्या कधीही एकमेकांना
छेदत नाही, जर एकमेकांना जर या छेदल्याच नाही तर यांचा छेदनबिंदू कसा मिळेल? मिळणार आहे का छेदनबिंदू? नाही मिळणार. ह्या एकमेकांना पुढे जाऊन कधीच छेदणार नाही, ह्या समांतर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ह्या दोन समीकरणांची उकल आपल्याला मिळणार नाही. ह्या तीन केस आपण पाहिल्या होत्या, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एक एक मार्काला. जर तुम्हाला नसेल समजलं कालची व्हिडिओ पहा, पुन्हा एकदा पहा, नसेल समजलं पुन्हा एकदा पहा, आणि नाही समजलं कमेंटमध्ये टाका मला हा पॉईंट नाही समजला. आपण नक्कीच तो तुमच्या डाऊट सॉल्व जे सेशन आपलं होईल त्याच्यामध्ये आपण घेऊया. चला आता आपण वळूया आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिककडे. तो आहे आपण डिटर्मिनंट मेथडनी कशा पद्धतीने आपण हे जे दोन चार समीकरण आहे त्याची उकल कशी पद्धतीने सोडवू शकतो. ठीक आहे, त्याच्या आधी एक बेसिक कन्सेप्ट आहे, डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक काय आहे ते आपण पाहूया. अगदी सोपं आहे, ह्याच्यासाठी आपण काही शॉर्ट ट्रिक्स पण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी सोबत असताना काही टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित फक्त तुमच्या तुमची नोटबुक तुमच्या हातामध्ये असू द्या, काही काही महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते लक्षात घ्या आणि माझ्यासोबत जर सोडवण्याचा प्रयत्न केला तरी उत्तम. नाही एक काय करायचं, व्हिडिओ पॉज करायची, क्वेश्चन दिसला तुम्ही आधी, कारण तुम्ही आता बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे बरोबर, काय करायचं, व्हिडिओ पॉज करायची, उत्तर बघायचं तुमचं बरोबर येतंय का, ओके, नंतर परत पुन्हा प्ले करायची, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर पण दिसेल, स्टेप वाईज कसं सॉल्व्ह केलंय त्याचा आन्सर काय तुम्हाला व्हेरीफाय पण करता येईल, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. आता महत्वाचं काही ते डिटर्मिनंट, निश्चयक म्हणजे काय बाबा, हे काय आहे? इथे जर तुम्हाला असं दिसलं दोन लाईन, ओके, आणि इथे ए आहे, इथे सी आहे, इथे बी आहे, इथे डी आहे, काहीतरी ह्या व्हॅल्यू आहेत, ओके, हा चार घटकांचा काय आहे निश्चय आहे. किती घटक आहेत इथे? एक, दोन, तीन आणि चार. अशा दोन लाईन मध्ये जर काही लिहिलं दिसलं तुम्हाला, ओके, हे झालं डिटर्मिनंट. त्याच्यामध्ये आता जसं ए आणि बी लिहिलं तर हे झालं दोन घटकांचा निश्चय, ओके. आता इथे चार आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे सी आणि इथे डी आहे, म्हणजे हा झाला किती? चार घटकांचा निश्चयक झाला, ओके. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? तर महत्वाची गोष्ट आपल्याला अशी दिसते की यामध्ये जो ए बी सी डी आहेत, काय आहेत? ए बी सी डी या आडव्या ओळी आहेत, तसेच ए सी आणि बी डी. बघा बरं इथे काय दिसते तुम्हाला, आडवी ओळ कोणती आहे? इथे नीट लक्ष द्या, इथे कॉन्सन्ट्रेट इथे करा, ओके. आता बघा ए सी या ठिकाणी, हा बघा हा ए सी काय आहे, ही उभी सरळ आहे ना, स्तंभ आहे हा, ह्याला काय म्हणतात स्तंभ म्हणा आपण त्याला इंग्रजीमध्ये, कॉलम म्हणू. आणि याच्यामध्ये ही काय आहे? आडवी आहे, म्हणजे रो आहे, ओके. ही आडवी ओळ आहे, ए बी ही माझी आडवी ओळ, सी डी ही आडवी ओळ आणि ए सी ही माझी उभी ओळ. सोपं आहे ना, उभं आडवं बस, याच्यात काय अवघड आहे. या निश्चयकाची कोटी किती आहे? दोन आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात दोन घटक आहेत. म्हणजे ह्याच्यात किती दोन घटक आहेत? इथे दोन घटक आहेत, म्हणजे मला समजतं काय, या निश्चयकाची कोटी किती आहे? दोन आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एका निश्चयकामध्ये दोन आडव्या ओळी आहेत, दोन उभ्या ओळी आहेत, तर त्याची कोटी किती? तुम्ही लगेच इझिली सांगू शकता त्याची कोटी आहे दोन. हा फिलिंग द ब्लँक्स मध्ये एक प्रश्न तुमचा बनला, ओके. स्टार मार्क करून लगेच क्वेश्चन लिहून टाकायचा इथं रिवाईज करण्यासाठी, कारण प्रत्येक ओळी स्तंभात दोन घटक आहे. हा निश्चय एका संख्येसाठी लिहिला जातो, ती संख्या काय आहे? ए डी मायनस बी सी. हे नेमकं काय बघूया, लक्ष द्या इथे मी जे लिहितोय त्याकडे लक्ष द्या. काही टेन्शन नाही, समजलं नाहीये तरी काही टेन्शन नाही, मी पुन्हा इथं सांगतोय. हे माझं डिटर्मिनंट आहे, इथे आहे ए व्हॅल्यू, ओके, इथे आहे माझी बी व्हॅल्यू. आता मी बी इथंच लिहिला, काय हरकत नाही, बी इथं लिहिल, तिथं लिहिल, काय नाही. फक्त महत्वाचं काय तुम्हाला बघायचंय, काय कसं सॉल्व्ह करायचं, ए बी सी डी, ओके. हा डिटर्मिनंट, हा निश्चय मला सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. लक्षात द्यायचं, ए पासून डी कडे एक एरो पेन्सिलने काढून घ्या, त्यानंतर सी पासून बी कडे एकदा खाली मग वर, लक्षात काय ठेवायचं, खाली वर, खाली वर, खाली वर, खाली वर, बस एवढंच. बघा ए आणि डी, ए आणि डी चा गुणाकार ए डी मायनस सी आणि बी चा गुणाकार सी बी. सोपं आहे आणि हे सोडवायचं. आता हे कसं सोडवायचं आपण प्रॅक्टिकली बघूया एक उदाहरणाच्या मार्फत, ठीक आहे. आता ए बी बी सी ही ए बी निश्चयकाची काय आहे, किंमत आहे. निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डी अशी इंग्रजी कॅपिटल दिलेली असतात, ठीक आहे, काही टेन्शन घ्या नाही. म्हणजे ह्याला जर मला लिहायचं असेल तर मी ते ए लिहिल किंवा बी लिहिल, सी लिहिल, डी लिहिल, काय लिहायचं ते लिहा, काही टेन्शन घ्यायचं नाही, ओके. मला हवंय एक्स हवाय, झेड हवाय, मी लिहिल, काय हरकत नाहीये. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, मी माणूस एकच आहे. आज मी पांढरा घातलाय, उद्या लाल घातलाय, निळा घातलाय, कोणताही कलर घातलेल, व्हेरिएबल म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट राहणार, पण त्याचा आपण व्हेरिएबल कोणताही निवडू शकतो, हो की नाही, का याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम आहे. त्यांनी एकाने एक्स वापरला, मग
मग वाय वापरेल, पी वापरेल, क्यू वापरेल, एम वापरेल, एन वापरेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, इथं एच लिहिलं. आता इथे बघा, जर तुम्हाला प्रश्नामध्ये लिहिलाय की ए बरोबर, तर एच लिहायचं नाही. इथं तुम्ही बी करा, मी सांगितलं म्हणून बी सी डी करत बसा. नाही, जे डिफाईन केलेत ते घ्यायचं. जर नसेल, जेव्हा आपण स्वतः डिफाईन करू, म्हणजे आपण म्हणतो ना ही व्हॅल्यू आपण एक्स मानू, वाय मानू, पी मानू, क्यू मानू, तेव्हा आपण मानायचं. इथं जे दिलेलं असेल प्री डिफाईन, म्हणजे ऑलरेडी आहे दिलेलं, तेव्हा तिथे चेंजेस करायचे नाहीत. ओके, लक्षात राहिली गोष्ट, अगदी महत्वाची. काय सोपं आहे ना, काय करायचंय, जे तुमचं डिटर्मिनंट आहे ए बी सी डी, काय लक्षात ठेवाल, खालीवर खालीवर माणूस कुठून जातो, कसा जातो, खालीवर. खालूनच वरती जाणार ना, का वरतून खाली येणार? नाही, खालून वरती जाणार. आपली जी अभ्यासाची स्टेप आहे, आपले जे मार्क्स आहेत, आपल्याला जे 0, 1, 2, 3 असं टप्प्याने जातो ना आपण, का वरतून डायरेक्ट खाली येतो असं नाही. हो की नाही? खालून आपण स्टेप बाय स्टेप आपण आपल्या यशाची पायरी सुद्धा खालून वरती चढत जातो. का वरतून खाली येणार? नाही ना, अशी वरतून खाली नाही यायचं. आपल्याला खालून वरती स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आपल्याला चांगले मार्क मिळवायचे, 10वीला मिळवायचे, पुढे 11वी आहे, 12वी आहे, व्यवस्थित छानपैकी अभ्यास करायचा आहे. हो की नाही? काहींना विद्यार्थ्यांना IAS व्हायचंय, IPS ऑफिसर व्हायचं आहे, UPSC MPSC एक्झाम द्यायच्यात. ओके, त्या ठिकाणी रिझनिंग पार्टमध्ये असे डिटर्मिनंट्स वरती काही काही क्वेश्चन पडतात. ओके, हे बेसिक कन्सेप्ट 30-30-30 तुम्हाला विचारली जाते. त्यामुळे तुमचं एकदा डोक्यात शिरलं, लक्षात राहिलं, शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवाल. ओके, चला इथे काय, खाली वर. ओके, ए मल्टीप्लाय विथ डी, उत्तर याचं कसं लिहिणार, याला मी काही इथे लिहिलं ए लिहिलं. ठीक आहे, सो ए ची ही व्हॅल्यू ए मल्टीप्लाय विथ डी मायनस सी मल्टीप्लाय विथ बी. ओके, आता एक अजून महत्वाची गोष्ट काय ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी जी ए ची व्हॅल्यू आहे, ओके, ती जर चिन्ह तुम्हाला मायनस ए मध्ये असेल तर चिन्ह सहित घ्यायचं. ठीक आहे, ते विसरायचं नाही. आणि तुम्ही ह्याला ब्रॅकेट टाकू शकता. ओके, असे ब्रॅकेट टाकले, पहिला कंस, ओके, हा पहिला कंस वजा दुसरा कंस, असं लक्षात ठेवा. पहिला कंस वजा दुसरा कंस, पहिल्या कंसामध्ये काय, खाली ए मल्टीप्लाय विथ डी, ए मल्टीप्लाय विथ डी वजा सी मल्टीप्लाय विथ बी, सी मल्टीप्लाय विथ बी. सोपं आहे, आणि व्हॅल्यू काढायची. चला आता आपण इथे बघूया न्युमेरिकलला कसं सॉल्व्ह करायचं पटापट. आपण 3 न्युमेरिकल पाहूया आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदा तुमच्या लक्षात झालं ना हा फॉर्म्युला, खालीवर खालीवर, लक्षात ठेवा, खालीवर 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 खालीवर, वरती खाली नाही, खालीवर खालीवर. ओके, चला काय करणार तुम्ही इथे, खाली एकच मिनिट, आपण याला थोडंसं मोठं करूया. ओके, मी तुम्हाला दिसेल, विद्यार्थी मित्र जर तुम्हाला दिसत नसेल तुम्ही तर कमेंट लिहा खाली, तुम्हाला दिसत नाही बाबा, काय फॉन्ट व्यवस्थित दिसत नाहीये, व्हाईट कलरमध्ये काय दिसत नाही, तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे. तुम्ही बोला, कमेंटमध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं ते लिहा. ओके, मी तुम्हाला, आम्हाला कळेल की तुम्हाला व्यवस्थित चॅप्टर समजतो की नाही, कशा पद्धती तुम्हाला अजून रिप्रेझेंट केला पाहिजे, कोणकोणते न्युमेरिकल्स तुम्हाला घ्यायला हवेत. आणि तुम्हाला वाटलं की ह्या पानावर तुमच्या पुस्तकात तुम्ही असं लिहा, या पानावरचं हे न्युमेरिकल मला समजलं नाही. आपण हळूहळू जसं जसं सेशन आपण घेऊ, चॅप्टर्स घेऊ, तेव्हा तुमचे जे डाऊट्स आहेत ते आपण नक्की घेऊया. कालचं ज्या विद्यार्थ्यांनी होमवर्क केलेलं आहे त्यांचं खूप, त्यांच्यासाठी शाबास की त्यांना असेच दररोजचे होमवर्क जे आहे ते सॉल्व्ह करत राहा. चला पहिला इथे आपण काय पाहतो आहोत, ह्याला सोडवत आहोत, यामध्ये काय, खाली वर पहिलं. चला पहिला कंस वजा दुसरा कंस, आपण काय करतोय, निश्चयक सोडवत आहोत. हीच कन्सेप्ट तुम्हाला पुढे वापरायची, त्यामुळे आपण याच्यावरती थोडासा वेळ देतोय आणि पुढे आपण थोडासा स्पीडअपने घेऊया. ओके, 5 × 9, चिन्ह अधिक आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 5 × 9 पुढे काय, अधिक खाली 9 वर, 7 × 3 वजाचं चिन्ह इथे द्यायचं, 7 × 3. ओके, पाडेपाठ आहेत का, 5 × 9 = 45, 45 या ठिकाणी आले, वजा 7 × 3 = 21, या ठिकाणी 21 आले, वजाबाकी करा, 5 × 1 = 4, 4 × 2 = 2, उत्तर तुमचं आलं 24, ए बरोबर आलं 24. छानपैकी असं कंस करा, हे तुमचं उत्तर. सोपं होतं की नाही, की अवघड होतं याच्यामध्ये, नाही की नाही. चला आता आपण आता काय करूया, पुढे पाहूया. पुढे पण एन बरोबर काय दिलंय, निश्चयकामध्ये आता वजा मध्ये चिन्ह दिले, त्यामुळे गोंधळायचं नाही, अगदी सोपं आहे. तुमच्या फक्त डोक्यात काय ठेवायचंय, खाली वर, बाकी काही नाही. या ठिकाणी खाली वर लक्षात ठेवायचंय, बाकी दुसरं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चला थोडंसं रोटेट झालं, काही हरकत नाहीये, तुम्हाला दिसतंय ना बस. आता बघा इथे -8 आहे, इथे -3 आहे, 2 आणि 4, तुम्हाला दिसतंय का थोडंसं, अजून मी झूम करतो वाटल्यास. ठीक आहे,
काय नाही हरकत, आपण थोडं झूम करूया, बघा बरं दिसतंय का तुम्हाला? येस दिसतंय ना, करेक्ट. चला इथे आहे 8, चला ह्याला इरेज करूया आपण. ठीक आहे, 8 आहे, पण कसं आहे तो वजा आहे, चिन्ह ऍज इट इज. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, खाली वर काही असो, तिथे वजा असो प्लस असो, ऍज इट इज घ्यायचं. ठीक आहे, चलो सोडवायचं ह्याला. आपण एन बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस, पहिल्या कंसामध्ये काय, खाली अधिक खाली, वजा 8 जसे तसे लिहा, गुणुले काय आहे 4, 4 लिहा. पुढे आता खाली झालं, आता वर, 2 गुणुले वजा 3, 2 गुणुले वजा 3. चला सोडवा यांना. आता तुम्हाला हे बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जमतं. 8 चौक किती होतात, 8 चौक 32, वजा 32, वजा 3 दुणे 6. पण आता ब्रॅकेट लिहायचं का, इथे व्हॅल्यू वजा आहे, वजा 6. इथे तुम्ही गोंधळता, वजा 6 लिहिता आणि चिन्ह इथे वजा आहे, इथे पण वजा होणार आहे, त्यामुळं चिन्हांचं जे चेंजेस होते त्याकडे लक्ष द्यायचं. ओके, ब्रॅकेट मध्ये आहे ना वजा, आहे ना वजाच ठेवा थोड्या वेळ. ठीक आहे, आता वजा 32, वजा वजा अधिक अधिक 6 या ठिकाणी आले. आता मला सांगा, वजा 32 अधिक 6 अधिक वजा वजा, चिन्ह मोठ्याच, मोठा कोण आहे 32, वजा चिन्ह 32 वजा 6, काय केलं आपण, अधिक वजा वजा चिन्ह मोठ्याच, चिन्ह दिलं मोठ्याच, चिन्ह आधी लिहून ठेवायचं, मग तुम्ही काय वेळेस विसरता. 32 वजा 6, अरे तोंडे आहे की नाही रे काय, याच्यामध्ये 26 या ठिकाणी उत्तर येईल. 26 अधिक 6 होतात 32, असेही तुम्ही बघू शकता. हे तुमचं उत्तर झालं एन बरोबर वजा 26. काय अवघड होतं, सोपं होतं की नाही? चला अजून एक न्यूमेरिकल आहे तुमच्यासाठी खास होमवर्कला. आता हे थोडस याच्यामध्ये काय केलंय, इथे फक्त तुम्हाला वर्गमूळ दिलाय. ओके, हे होमवर्कला करणार का तुम्ही, जमेल ना तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला कंसातली व्हॅल्यू लिहून देतो, उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहे. ठीक आहे, चलो बी इज इक्वल टू काय आहे पहिली व्हॅल्यू, पहिला कंस वजा दुसरा कंस, पहिल्या याच्यामध्ये आहे 2 वर्गमुळात 3 गुणुले 3 वर्गमुळात 3 खाली नंतर वर 2 गुणुले 9. आता विद्यार्थ्यांना थोडंसं ट्रिकी वाटेल, बाबा हे रूट मधलं कसं करायचं, याच्यासाठी जर तुम्ही चलांचा न्यूमेरिकल जर पाहिला असेल, तुम्हाला लक्षात येईल लगेच काय करू इथे मी, पटकन तुम्हाला समजेल आणि तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. तर बी बरोबर काय उत्तर आहे तुम्ही मला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. ओके, जर नाही जमलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हे मी तुम्हाला उद्या सांगेल, पण हे तुम्हाला स्वतः ट्राय करायचंय. ओके, चला पुढे बघूया. आता आपण महत्वाचा जो टॉपिक आहे आपला, त्याच्यावरती आपण वळूया. निश्चय पद्धतीने कशा पद्धतीने आपण सामायिक, जे दोन चलातील सामायिक आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, ते कसे आपण सोडवायचे. ओके, कोणत्या पद्धतीने, आता जी आपण डिटर्मिनंट मेथड पाहिली त्यालाच आपण क्रेमर्स मेथडही असंही म्हणतो. ओके, जो शास्त्र ज्यांनी हा जो मॅथमॅटिशियन आहे त्यांच्या नावानेच इथे दिलेला आहे, क्रेमर्सच्या नावाने. निश्चयक पद्धती म्हणजेच क्रेमरची पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं जातं हे जे पुढचं गणित आहे ते कोणत्या मेथडने तुम्ही सोडवा. तिथे जर तुम्हाला निश्चयक पद्धतीने दिले असेल तर निश्चयक पद्धतीने सोडवायचं. तुम्हाला जर ग्राफिकल मेथड जमत असेल, पण जर प्रश्नात निश्चयक पद्धत दिली असेल, क्रेमरची पद्धत दिली असेल, तर काही विद्यार्थ्यांना फक्त लक्षात राहील की क्रेमरची पद्धत, क्रेमरची पद्धत, क्रेमरची पद्धत, क्रेमरची पद्धत. नाही, क्रेमरची पद्धत म्हणजे काय, निश्चयक पद्धत. काय वेळेस तुम्हाला निश्चयक पद्धत सांगतील आणि विद्यार्थी क्रेमरची पद्धत विसरून जातील? नाही, दोघं सेमच आहे, एकच पद्धत आहे, दोघांची नावं, दोन नाव आहेत पण पद्धत एकच आहे. ठीक आहे, लक्षात राहील. आता काय वेळेस तुम्हाला सांगतील क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, काय वेळेस निश्चयक पद्धतीने सांगतील, काय वेळेस ब्रॅकेटमध्ये लिहून देतील, काही वेळेस सांगणारच नाही, तेव्हा तुम्हाला इथे डोकं लावायचं, तुम्हाला हे न्यूमेरिकल तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवू शकता, जी तुम्हाला इझी मेथड वापर वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवा. पण केव्हा, जेव्हा तिथे दिलेलं नसेल, मेन्शन केलेलं नसेल की तुम्ही हे जे सामायिक जे समीकरण आहे ते कोणत्या पद्धतीने सोडवू शकता. ओके, जर तर मेन्शन नसेल तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी काही हरकत नाहीये. चला, दिलेली एक सामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकांच्या सहाय्याने सोडवता येतात. जे आता आपण निश्चयक पाहिलं ना, डिटर्मिनंट, त्याच्या मार्फतही आपल्याला सोडवता येतं, यालाच एक सामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धत असे म्हणतात. ही पद्धत ग्रेबियल क्रेमर, शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, ग्रेबियल क्रेमर. शक्यता कमी, पण तुम्हाला हे रिकाम्या जागांमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की जी पद्धत आहे क्रेमरची पद्धत किंवा निश्चयक पद्धत कोणी शोधली.
किंवा हे पद्धत कुणी शोधून काढली ते त्याच्यावरती तुम्हाला रिकाम्या जागावरती येऊ शकतं. काय नाव आहे त्यांचं? ग्रेबियल क्रेमर. ओके, ह्या गणितज्ञाने शोधून काढली म्हणून या पद्धतीला क्रेमरची पद्धत असेही म्हणतात. आता तुमच्या पुस्तकामध्ये खूप छान अशी स्टेप दिलेली आहे, मस्त दिसतंय, दिसायला खूप छान दिसतंय, पण तुम्हाला गरजेचं आहे का ते नाही. फक्त याचं शेवटचं जे गरजेचं आहे फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, बाकीचं नाही ठेवलं तरी आत्ता सध्यासाठी परीक्षेपुरतं. परीक्षेनंतर तुम्ही ते व्यवस्थित सोडवत बसा. तुम्हाला हे परीक्षेला येणार नाहीये. परीक्षेला काय येणार आहे? क्रेमरच्या पद्धतीने तुम्ही कसं सोडवणार ते परीक्षेला येणार आहे. हे जे तुम्हाला स्टेप दिलेत ना, कसा तो फॉर्म्युला बनला, कसे ते फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी व्हेरीफाय केलं, ते तुम्हाला परीक्षेला नाही जमणार आहे. पण हे तुम्हाला परीक्षेला या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. ओके, फक्त महत्वाचं काय इथे जे दिलेले एक सामायिक समीकरण आहे, आपण पाहिलं तर स्वरूप पाहिलं होतं, आठवतं तुम्हाला स्वरूप काय होता? ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ओके, आता जर माझं पहिलं समीकरण असेल तिथे मी काय म्हणणार? फक्त इथे एक्स आणि वाय आणि दोन्ही जी समीकरण आहे ते चलामध्ये सेमच असं. ओके, एक्स एक्स आणि वाय वाय असतं, किंवा एम असेल एन असेल, कोणतंही चल असलं काही टेन्शन नाहीये. फक्त आता दोन आहे तर पहिला मी काय लिहिणार इथे? ए वन बी वन सी वन. दुसऱ्याला काय लिहिणार? ए टू एक्स बी टू वाय आणि सी टू. ओके, ह्या ठिकाणी ती व्हॅल्यू असेल जी आपल्या न्यूमेरिकलमध्ये दिलेली आहे ती तुम्ही घ्यायची आहे. बस काय करायची? पहिली स्टेप, जे समीकरण आहे ते आधी चेक करायचं या फॉर्मॅटमध्ये आहे का. जर नसेल तर या फॉर्मॅटमध्ये लिहायचं कंपल्सरी. पहिली स्टेप काय? जे दिलेलं जे समीकरण आहे ते ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस इज इक्वल टू सी. जे स्वरूप आहे आपलं ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, या फॉर्मॅटमध्ये या स्वरूपमध्ये आहे का चेक करायचं. नसेल तर या स्वरूपामध्ये आणायचं, लिहायचं. पहिली स्टेप तुमची ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन, हे तुमचं झालं इक्वेशन नंबर वन. आणि दुसरं ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर टू. ही पहिली पद. ओके, पहिली स्टेप तुमची. त्याच्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला? आता मी इथे ऍज इट इज लिहिलंय. आता हे क्रेमरच्या पद्धतीने कसं सोडवणार आहे आपण ते पाहूया. ओके, पटकनी याचा फॉर्म्युला जो आहे तो कसा लक्षात ठेवायचा. विद्यार्थी काय करतात? फॉर्म्युला विसरून जातात. ओके, याच्यामध्ये पहिलं काय? तुम्हाला डी शोधायचं आहे. आता डी काय आहे बाबा? हा लक्षात ठेवा, आपण तिथे ए बी सी डी लिहिलं होतं ना आपण मगाशी, तेच तिथे डी. आता हे डी म्हणजेच डिटर्मिनंट. ओके, डी बरोबर काय आहे, कसं लक्षात ठेवणार? आता बघा, ए वन एक्स आणि महत्वाचं या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ही शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला आधी तुमचे जे समीकरण आहे या फॉर्मॅटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन, ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू. ओके, हे असं लिहायचं, या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, असं नाही लिहायचं या ए वनची व्हॅल्यू तिथे लिहायची जे काही समीकरण दिलेलं असेल. ओके, आता डीचा फॉर्म्युला काय बनतो? डीचा फॉर्म्युला बनण्यासाठी थोडंसं याच्यावरती हात ठेवा. पहिलं सी वन वरती. ओके, डी साठी सी वन सी टू थोडस विसरा, हे जो ब्रॅकेट आहे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके, इथे फक्त पहिला कॉलम. ओके, काय इथे? ए वन ऍज इट इज लिहा. ए वन इथे, ए वनच्या खाली कोण आहे? ए टू. इथे ए टू लिहा. इथे आहे बी वन, बी वन इथे लिहा. इथे आहे बी टू, इथे बी टू लिहा. झालं, पहिला डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. डी काढला, कसा काढणार? खाली वर, बस डी काढला. आता पुढे काय? डी एक्स. पुढे आहे डी एक्स, तो कसा लिहिणार, त्याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार तुम्ही? डी एक्स इथे आहे एक्स बरोबर, एक्सला थोड्या वेळ विसरा. ओके, एक्सला आपण काय करू, थोड्या वेळ विसरूया. एक्सला थोड्या वेळ विसरल्यानंतर शिल्लक काय राहतं? बी आणि सी. उतरवा इथे डिटर्मिनंट काय इथे? बी वन. पण आता तुम्ही असंच करणार का? नाही. कसं करणार इथे? विद्यार्थी इथेच गोंधळतात, ही सिल्ली मिस्टेक होते. कसं काय बघा, काय करायचं तुम्हाला या ठिकाणी? जेव्हा तुम्ही एक्सला विसराल त्या ठिकाणी काय करायचंय? या सी वन सी टू ला तुम्हाला उचलून इकडे आणायचंय. ओके, ही गोष्ट विसरायची नाही. आता विद्यार्थी लगेच बी वन सी वन असं लिहिणार नाही, सी वन ह्याला इकडे उचलून आणा. ओके, म्हणजेच ह्याच्यावर थोडा हात ठेवा. सी वन सी टू या ठिकाणी लिहा आणि बी वन बी टू असा जसा तसा. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. डी एक्स काढण्यासाठी एक्सला थोड्या वेळ विसरा, सी वन सी टू ला या ठिकाणी आणा आणि जे तुमचं बनतं इथे सी वन सी टू आलं की सी वन सी टू ते लिहा आणि बी वन बी टू या ठिकाणी. आणि सोडवणार कसं? खाली वर, बस. आता डी एक्स झाला, डी वाय शोधायचं आहे. डी वाय बरोबर काय? सेम तसंच. ओके, आता आपण वायला थोड्या वेळ विसरूया आणि वायच्या ठिकाणी सी वन सी टू ला लिहूया. ए वन ए टू जसा तसा, ए वन ए टू आणि ते काय होणार? सी वन सी टू. हे झाले तुमचे डी डी एक्स डी वाय.
काय उघडू त्याच्यामध्ये? येस, अगदी बरोबर, करेक्ट. त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाहीये. हा हे जो फॉर्म्युला आहे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हो की नाही? येस, बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. जे तुम्हाला इथे सांगितलंय तेवढंच फक्त लक्षात ठेवूया, ओके. पुन्हा इथं तुम्हाला मी रिवाइज करून देतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा एकदा आपण हा फॉर्म्युला पाहूया, कारण हा अगदी महत्वाचा आहे. हे जर तुम्ही विसरले तर मार्क पण गेले. मार्क पण विसरा, विसरले तर कसं विसरणार? आता विसरणार आहे का तुम्ही? एवढं तुम्हाला मी आता समजवून सांगतोय, तुम्ही विसरणार का? नाही ना, नक्की ना, नक्की विसरणार नाही ना. येस, विसर याचं विसरण्यासारखं काय रे, अगदी सोपं आहे, हो की नाही? पुन्हा एकदा रिवाइज करू पटकनी आणि लगेच न्यूमेरिकल सोडवूया आणि आजचं सेशन आपण थांबूया, ओके. चलो पटापट पटापट जल्दी से मुझे बताओ क्या करना है हमें. पहले डी लिखना है, डी इज इक्वल टू, पहले क्या करना है, डिटर्मिनेंट फाइंड आउट करना है, डी फाइंड आउट करना है, ओके. डी कैसे निकालेंगे हम, क्या करेंगे, थोड़ी देर के लिए सी और सी टू को भूल जाएंगे थोड़ी देर के लिए. क्या है यहाँ पर, ए वन बी वन ए टू बी टू, लिख लीजिए ऐसे वैसा का वैसा. ए वन त्याच्या खाली ए टू, बी वन त्याच्या खाली बी टू, झाला डी झाला माझा, ओके. सोडवायचा कसा, जसं आधी ऑलरेडी आपण पाहिलं, खाली वर, ओके. आता याच्यानंतर काय आहे, डी एक्स आहे, ओके. आधी एक्स नंतर वाय, आधी एक्स पहिले एक्स उसके बाद वाय, ओके. डी एक्स निकालना आहे, डी एक्स के लिए क्या है, क्या करना है हमें, एक्स है ना यहाँ पर, एक्स को थोड़ी देर के लिए भूल जाइए और सी वन सी टू को यहाँ पर लेके आइए, ओके. सी वन सी टू लिखिए उसके जगह पर सी वन सी टू और बी वन बी टू एज इट इज. म्हणजे मला काय समजतं इथे, जेव्हा मी डी एक्स शोधतो ना तेव्हा जो एक्सचा सहगुणक आहे तो इथे येत नाही, हो की नाही? आणि पण सी वन एच्या ठिकाणी सी वन सी टू येतो. आणि डीवायच्या इथे काय होतं, डीवायच्या ठिकाणी वायला आपण विसरतो, वायच्या ठिकाणी सी वन सी टू येतो. असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, जेव्हा वाय काढतो ना वायच्या ठिकाणी कोण येऊन बसतो, सी वन सी टू बसतो. जेव्हा एक्स आपण काढतो ना एक्सच्या इथे सहगुणक सी वन सी टू येऊन बसतो. म्हणून डीवायच्या ठिकाणी काय होणार, डीवायच्या ठिकाणी ह्याला विसरलो सी वन सी टू झाला ए वन ए टू सी वन सी टू. येस, बघा इथे बरोबर की नाही, ए वन ए टू डी साठी, हा पहिला डी लक्षात ठेवला, तुम्हाला लक्षात आलं ना, कटकणी पटकणी लक्ष देईल तुमच्या. ए वन ए टू बी वन बी टू इज इक्वल टू डी, सी वन सी टू बी वन बी टू इज इक्वल टू डी एक्स, आणि ए वन ए टू सी वन सी टू इज इक्वल टू डी वाय. पण अजून मी उकलच काढली नाही, उकल कशी काढणार, एक्स बरोबर, एक्स बरोबर काय आहे, हा जो आपण डी एक्स काढला ना याची जी व्हॅल्यू ती इथे लिहायची डी एक्स बाय डी, आणि वाय बरोबर उकल तर महत्वाचे नाही, ह्याच्यासाठी तर आपण एवढा सगळा गोतावळा केला आणि हेच नाही काढलं, एक्स आणि वायची व्हॅल्यूज नाही काढली, एवढं काढून ठेवलं आणि शेवटी म्हणजे काय, हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं नाही व्हायला पाहिजे, ओके. एक्सची व्हॅल्यू काढली, परत वायची पण व्हॅल्यू काय, डी वाय बाय डी. एक्सची व्हॅल्यू डी एक्स बाय डी, वायची व्हॅल्यू डी वाय बाय डी. एक्सची व्हॅल्यू डी एक्स बाय डी, वायची व्हॅल्यू डी वाय बाय डी. माझ्यासोबत म्हणा पटकनी, डी बरोबर कसं काढायचं, सी वन सी टू ला विसरायचं, ए वन ए टू बी वन बी टू. डी एक्सच्या वेळेस काय करायचं, एक्सच्या ठिकाणी सी वन सी टू ला घ्यायचं. वायच्या वेळेस काय करायचं, वायच्या ठिकाणी तो विसरायचं आणि त्या ठिकाणी सी वन सी टू लिहायचं. एक्सचा फॉर्म्युला डी एक्स बाय डी, वायचा फॉर्म्युला, येस करेक्ट, अगदी बरोबर, डी वाय बाय डी, करेक्ट. चला एक न्यूमेरिकल सोडवायचं पटकनी, आधी ही स्टेप लक्षात ठेवा, क्रेमरच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण सोडवणार. येस, क्रेमरची पद्धत वापरून एक सामायिक समीकरणे सोडवण्याची रीत, दिलेली समीकरणे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपात लिहा. पहिली स्टेप काय आहे तुमची, पहिली स्टेप ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपात लिहायची, लक्षात ठेवायचे, ओके. पुढे काय, डी डी एक्स डी वाय या निश्चयकांच्या किमती काढा. डी काढा, डी एक्स काढा, डी वाय काढा, ह्याची शॉर्टकट ट्रिक्स पण आपण पाहिली. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय येणार, डी एक्स बाय डी, आणि पुढे वायची व्हॅल्यू डी वाय बाय डी, झालं इथे. काय उघड होतं, चला पटकनी आपण एक काय करूया, न्यूमेरिकल घेऊया. हे पद्धतीने आपण हे जे न्यूमेरिकल आहे ते आपण क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवून पाहूया, ओके. आय थिंक तुम्हाला आता हा प्रश्न व्यवस्थित दिसत असेल, ओके. थांबीच मोठा केलेला आहे. काय आहे हा प्रश्न, बघा क्रेमरच्या पद्धतीने काय लिहिलेलं आहे, क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलंय ना त्यांनी, क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, गप गप चूप क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं, नाहीतर विद्यार्थी लगेच हा एक सामायिक समीकरण दिसलं प्रश्न वाचतच नाही काही मुलं. अरे अरे अरे, प्रश्न वाचत नाही, परीक्षा झाली की कळतं, अरे मी प्रश्न वाचला असता तर मला कळलं असतं की क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचंय, मी ग्राफिकल मेथडने सोडून आलो.
किंवा प्रश्न दिलेला आहे ग्राफिकल मेथडने सोडवा आणि मी क्रेमरच्या पद्धतीने सोडून आलो. नाही, जर प्रश्नामध्ये मेन्शन केलेला असेल, सांगितलं असेल की हे प्रश्न, हा जो प्रश्न आहे तो क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. गप गप चूप क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा, ठीक आहे. जर तिथे मेन्शन नसेल तर तुम्हाला चान्स आहे, पण असं देत नाही ते, सांगतात कोणत्या पद्धतीने सोडवा. ओके, चलो आहे इथे काय पहिली स्टेप तुमची काय, जे काही समीकरण तुम्हाला दिलेलं आहे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, ठीक आहे. चलो बघा बरं आहे का, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी च्या फॉर्मॅटमध्ये एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, येस आहे. पहिलं समीकरण तर आहे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आहे, येस. काय अवघड याच्यामध्ये, चला लिहून टाका यांना पटक करणी. चला सोडूया आपण हे, काय करायचंय, इक्वेशन समीकरण ऍज इट इज तुमच्या बुकमध्ये लिहून टाका. फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय म्हणजे तीन वाय बरोबर वजा अकरा, हे झालं माझं समीकरण क्रमांक एक. पुढे आहे दोन एक्स अधिक चार वाय बरोबर वजा दहा, ठीक आहे. काय उघड याच्यामध्ये, सोपं आहे ना, येस. याला इक्वेशन क्रमांक आपण दोन देऊया. सर्वात आधी काय, डी शोधूया आपण. डी बरोबर, डी बरोबर काय, आता तुम्ही लिहिणार का ए वन बी वन असं लिहिणार का, नाही आता लिहायची गरज नाही, पण तुम्ही लिहू शकता लक्षात राहण्यासाठी. पण काय करायचं तुम्हाला, कसं सोडवायचं, कसं सांगेल तुम्हाला मी. आता डी काढतोय ना, सी वन सी टू ला थोडा वेळ विसरा, ऍज इट इज ह्या व्हॅल्यू लिहून काढा. इथे पाच, इथे खाली दोन, इथे आहे तीन, इथे आहे चार. ओके, चिन्ह यांची वजा नाही आहेत, अधिक आहेत, म्हणून मी ऍज इट इज लिहिलेलं आहे. यांना सोडवणार कसं, खाली वर, येस. चलो पहिला कंस वजा दुसरा कंस, ओके. हे वजा विसरायचं नाही, ते अधिक कराल वजा, ओके. पाच गुणिले चार, पाच गुणिले चार, ओके, पाच गुणिले चार आणि पुढे दोन गुणिले तीन खाली वर, येस. पाच चौक वीस वजा तीन दोन सहा, वीस वजा सहा चौदा, डी ची व्हॅल्यू मला मिळाली चौदा, येस. पुढे आता डीएक्स शोधूया, डीएक्स बरोबर, डीएक्स बरोबर काय सांगतं डीएक्स, एक्सचा थोडा वेळ विसरायचं, त्याच्या खाली सी वन सी टू लिहायचं त्याच्या ऐवजी, ओके. डीएक्स बरोबर वजा अकरा, आता इथे वजा आहे म्हणून वजा ऍज इट इज लिहा, वजा अकरा खाली वजा दहा. आता सी वन इथे आपण लिहिला, पुढचं उरलेलं जसं तसं तीन आणि चार, सोडवा पटकन यांना. कसं सोडवणार, खाली वर, पहिला कंस वजा दुसरा कंस, ओके. वजा अकरा गुणुले चार, वजा अकरा गुणुले चार, वजा दहा गुणुले तीन, ओके. चलो अकरा चौक चव्वेचाळीस, वजा चव्वेचाळीस, वजा दहा तीन तीस, पण वजा आहे म्हणून वजा तीस, ओके. आता हे वजा वजा अधिक होतील, वजा चव्वेचाळीस अधिक तीस, प्लस मायनस, मायनस चिन्ह मोठ्याचं, वजा उत्तर येणार काय, चाळीस आणि चार चौदा, हे पण आलं चौदा, ओके. हे आहे डीएक्स, आपण लिहूया इथे डीएक्स बरोबर, ओके. चलो डीएक्स बरोबर मला मिळालं वजा चौदा. चिन्ह विसरायचं नाही, चिन्हाला विसरायचं नाही. नोट डाऊन करून ठेवा तुम्ही काय काय सिली मिस्टेक करताय, हो की नाही. या सिली मिस्टेक तुम्हाला करायच्या नाही परीक्षेला, येस. आता तुम्ही कितीही करू शकता, पण परीक्षेला करायची नाही. एकदा वेळ गेली की ती गेली, त्यामुळं व्यवस्थित शांतपणे डोकं शांत ठेवून परीक्षा पेपर द्यायचा, रिलॅक्स राहायचं मूडमध्ये, जास्त घाबरायचं नाही, ओके. कॉन्फिडन्सली पेपर लिहायचा, टेन्शन नाही घ्यायचं, माझा फुल अभ्यास झालेला आहे, मी परीक्षेला व्यवस्थित न्यूमेरिकल सोडू शकतो, फुल कॉन्फिडन्स द्यायचा आणि उत्तर लिहाय सोडवायची, ठीक आहे. चलो आता डीवाय निकालते हम, डीवाय इज इक्वल टू क्या करना है, अभी डीवाय को थोड़ी देर के लिए भूल जाएंगे, उसके जगह पर सी वन सी टू को लेके आएंगे, एक्स का एज इट इज लिखेंगे, ए वन ए टू क्या है, ए वन ए टू पांच और पांच और दो है, पांच लिखा दो लिखा, उसके जगह पर सी वन सी टू को लेके आइए, क्या करेंगे वजा अकरा आणि वजा दहा. चलो आगे खाली वर, पहिला कंसात पाच गुणुले वजा दहा, दुसरा वजा दुसऱ्या कंसात दोन गुणुले वजा अकरा. सोपं की नाही, काय उघडे, आधीच्या मेथडपेक्षा तरी सोपं वाटतं ना तुम्हाला, येस. दहा पाचे पन्नास वजा पन्नास वजा अकरा दुने बावीस, आता इथे मी डायरेक्टली लिहितो, ओके. आता नाही ठीक आहे, तुमच्यासाठी स्टेप लिहूया, काय हरकत नाही, अकरा दुने बावीस वजा बावीस, ओके. चलो
चिन्ह सोडायचं नाही. ओके, एकदा चिन्ह तुम्ही विसरले, स्टेप तुमचं विसरली, उत्तर चुकलं, एकदा डीवाय चुकला म्हणजे तुमचा वाय पण चुकला. ओके, त्यामुळे चिन्हांकडे लक्ष द्यायची, ही सुद्धा सिली मिस्टेक तुम्ही त्याच्यामध्ये नोंदवू शकता. काय काय हे तुम्ही जे मिस्टेक करू शकता ते नोट डाऊन करा, म्हणजे तुम्ही पेपरच्या जायच्या आधी वाचून जा, ह्या मिस्टेक मी करत होतो आधी, या मिस्टेक मला पेपरमध्ये करायच्या नाही. ओके, चलो. वजा 50, वजा वजा अधिक, 22 या ठिकाणी आले, अधिक वजा वजा चिन्ह मोठ्याचं, 50 वजा 22 किती होतात, 10 + 2 गेले, 8 राहिले, 4 + 2 गेले, 2 राहिले वजा 28, हे माझं झालं डीवाय. ओके, चलो, डीवाय इज इक्वल टू कितना आया हमारा, वजा 28 आ गया है. वजा 28 लिखेंगे हम यहाँ पर, डीवाय इज इक्वल टू वजा 28. अब हम निकालेंगे एक्स को. ओके, एक्स काय आहे, एक्स या ठिकाणी लिहूया. चलो, एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू डीएक्स बाय डी. काय आहे माझा डीएक्स, डीएक्स इथे लिहिला ना मी वजा 14, वजा 14 छेदामध्ये डी किती आहे माझा 14, 14 × 1 = 14, उत्तर आला माझं 1 - 1. पुढे वाय, वाय बरोबर काय लिहायचंय, डीवाय बाय डी, डीवाय बाय डी. ओके, डीवाय किती आलाय, वजा 28, 14 पडा पाठ आहे ना, 14 × 2 = 28, 14 × 2 = 28, उत्तर आलं -2. वाय आला माझा -2, एक्स आला माझा -1. ओके, म्हणजे माझी उकल काय आली या प्रश्नाची, उकल या ठिकाणी आली एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -2. ओके, चलो, हेच तुम्हाला मी काय केलं, इथे व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये कशा पद्धतीने स्टेप वाईज सोडवलेलं आहे ते दाखवलंय. एकदा जस्ट लुक करा, आपण असं सोडवलं का बघा बरं, पटकणी का चुकलं माझ्याकडनं, काही चुकलं नाही ना, येस. चलो, डी ची व्हॅल्यू पहिला काढली आपण, पुन्हा रिवाईज करूया हे. ओके, आणि पुढचं न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्कला. डी ची व्हॅल्यू काढली पहिल्यांदा, डी काय, थोड्या वेळेस सी ला विसरून जा, 5, 2, 3, 4, 5, 2, 3, 4 सोडवा, 14 आलं. डी एक्स, एक्स ला थोडा विसरा, C1, C2 ला घ्या, इकडे घेतलं का C1, C2, हा इथे B1, B2 आपला आहे ती तसा तसा, हे आलं -14. डी वाय बघा बरं, डी वायच्या वेळेस काय करायचं, वायला विसरायचं त्या ठिकाणी C1, C2 ला, ज्याला विसरू त्या ठिकाणी C1, C2 येतो. का म्हणजे तू विसरलं ना, मी येतो, सीट रिकामी आहे ना, चला जाऊन बसा, असं सी म्हणतो. सी काय म्हणतो, सीट रिकामी आता मी बसतो. एक्स नाही ना इथे, तो इथे आला. वाय नाही ना इथे, वायच्या वेळेस तू येऊन बसला, काय हरकत आहे, बसला, सीट रिकामी आहे. चलो, रिझर्वेशन है क्या उसका, नहीं है ना. चलो, अभी यहाँ पर हमने dy को निकाला, dx को निकाला, d को निकाला, बट हमें क्या निकालना है, हमें निकालना है उकल, हमें चाहिए x की वैल्यू, हमें चाहिए y की वैल्यू. x यहाँ पर आ गया, उसकी क्या कैसा फॉर्मूला है, dx बाय डी, आणि y चा काय है, dy बाय डी. dx -14/14, आंसर आलं माझं -1. इथे काय, -28/14, आंसर आलं माझं -2. एक्स आणि वाय शेवटची स्टेप छान लिहायची, उत्तर ही लाईन. ओके, एक्स वाय -1 - 2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. ओके, समजलं काय अवघड त्याच्यामध्ये, सोपं आहे की नाही, किती सोपं आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे न्यूमेरिकल आहे आता हे तुम्हाला हे आहे, आता आपण हे सोडवूया. हे हा जो प्रश्न आहे एक मार्कांसाठी विचारला जातो, ठीक आहे, किती मार्कांसाठी विचारला जातो, हा एक मार्कांसाठी विचारला जातो. त्यामुळे लक्ष द्या, पटकनी हे डिटर्मिनंट फक्त सॉल्व करायचं आहे. खाली वर 3 × 5 = 3 × 5 = 4 × 2, ठीक आहे. आता बघा, इथे ह्या वेळेस त्यांनी काय केलं, इकडे 4 इकडे लिहिलं, काय हरकत नाही. ओके, म्हणजे इथे तुम्ही 2 × 4 लिहू शकता. ओके, खाली वर फक्त इथे लक्ष, इथे खाली त्यांनी 4 लिहिला, म्हणजे हा व्हॅल्यू इकडे लिहिली त्यांनी, आणि व्हॅल्यू असं काही हरकत नाही की तुम्ही आधी हा लिहा नंतर ते आल्या, पुढे मागे करू शकता. ओके, असं वेळेस तुम्हाला येऊ शकतं. लक्षात काय ठेवायचं आहे, खाली वर. ओके, आता इथे त्यांनी इथे 4 लिहिला ना, मग इथे कोण पाहिजे, इथे 2 पाहिजे. ओके, सो 5 × 3 = 15, 4 × 2 = 8, या ठिकाणी आले, 15 + 8 किती झाले, 15 + 8 झाले किती, 15 + 8 पटकनी सांगा, 7 झाले. ओके, आणि हे तुमचं उत्तर झालं, ठीक आहे. आता चला, पुढचं जे न्यूमेरिकल आहे, हे जे न्यूमेरिकल आहे तुम्हाला काय करायचंय, होमवर्क साठी आहे. आता हे पटकनी सोडवून दाखवा मला छान पद्धतीने, आणि उद्या आपण पुन्हा एकदा डिटर्मिनंट जे आहे, या क्रेमर्स पद्धत आहे, त्याच्यावर थोडंसं अजून दोन न्यूमेरिकल बघूया, छानपैकी आपण पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन घेऊया आणि पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया, ठीक आहे. चलो, आता हे जे न्यूमेरिकल आहे तुम्हाला होमवर्क साठी पटकनी सोडवायचं आहे, आणि याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. हे न्यूमेरिकल तुम्हाला आज
होमवर्कसाठी पटकनी छानपैकी होमवर्क करा हा. हे जे आहे क्रेमस पद्धतीने सोडवा. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? डी काढायचंय मला. डी साठी काय? डी साठी A1, A2, B1, B2. ओके, सी ला थोडा वेळ विसरायचं. डीएक्स काढा. डीएक्स साठी काय करायचं? एक्स ला थोडा वेळ विसरायचं. सी ला लिहायचं. C1, C2, B1, B2. डीवाय साठी काय करायचं? वाय ला थोडा वेळ विसरायचं. म्हणजेच काय तिथे लिहिणार आपण A1, A2 आणि इथे राहणार C1, C2. ओके, डीएक्सचा फॉर्म्युला काय? डीएक्स बरोबर डीएक्सचा फॉर्म्युला का नाही, एक्सचा फॉर्म्युला बघा. असे गोंधळ करायचा नाही, असे गोंधळ होऊ शकतात. ओके, एक्स बरोबर डीएक्स बाय डी आणि वाय बरोबर डीवाय बाय डी. ओके, नाही पटकन हे न्यूमेरिकल सोडवा आणि मला फक्त कमेंट बॉक्समध्ये एक्स आणि वाय यांची व्हॅल्यू काय आली ती सांगा. ओके, चलो आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. छानपैकी अभ्यास करा, मस्तपैकी आजचं होमवर्क करा, क्रेमरच्या पद्धतीने रिव्हिजन करून घ्या आणि तुमचे जे पाठामध्ये स्वाध्याय दिलेला आहे त्यातले सुद्धा न्यूमेरिकल सोडून बघा. आपण अजून एक दोन न्यूमेरिकल उद्याच्या सेशनमध्ये घेऊया. ठीक आहे, आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. काय करायचं तुम्हाला? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याची तुमची हजेरी नोंदवायची. भेटू आता आपण उद्या. बाय.